नमस्कार, मी अंतरा अंतरा होमलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजपासून श्रावण चालू झाला आणि श्रावणातला आज पहिला सोमवार आहे. आजपासून सगळ्यांकडे सात्विक जेवण असतं, खूप जण श्रावण पाळतात. तर या श्रावणामध्ये उपवासाच्या दिवशी साधं सुधं आणि सात्विक जेवण कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. तर आज मी सोमवारी जी जेवण बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते. आजचा असतो उपवास, श्री शंकरासाठी हा उपवास पकडला जातो. तर आज एकदम सात्विक जेवण असणार आहे. तर मंडळी चला बघूयात. इथे मी घेतलेली आहे शिमला मिरची आणि ती छानपैकी कट करून घेते, बारीक चॉप करून घ्यायची हिला मस्तपैकी. आणि त्यानंतर मग आपण जेवणाला सुरुवात करूया. आता श्रावणामध्ये खूप सारे सण येतात आणि जी प्रसन्नता असते ना श्रावणामध्ये ती वेगळीच असते. आता या श्रावणामध्ये आपण सगळेच जण सात्विक जेवण करण्याचा प्रयत्न करतो आणि हे सात्विक जेवण एकदम साधंसुधं, कारण श्रावणामध्ये जड पदार्थ पचले जात नाहीत, ते लवकर जिरत नाहीत आणि त्यामुळे आपण मांसाहार टाळतो आणि शाकाहारी जेवण बनवतो. तर आज मी छानपैकी शाकाहारी जेवण तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी मस्त शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि हा कांदा घेतलेला आहे. तर आता बघू शकता पावसाळ्यामुळे कांदा कसा खराब होतो. तर हा बाहेरून पूर्ण खराब झालेला आहे. कांदे मी आधीच घेऊन ठेवले होते पण ते थोडे खराब झालेले आहेत. तर आपण यांना छानपैकी धुवून घेऊयात, कारण वरचं साल असताना ते खराब होतं, आतमध्ये कांदा व्यवस्थित असतो. तर चला आपण याला धुवून घेऊयात स्वच्छ. आता कांदा धुवून घेतला आहे आणि आता आपण याला छानपैकी बारीक कट करून घेऊयात. तर शिमला मिरची वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. तर आज मी शिमला मिरची मिरचीतली करणार आहे. इथे मी टॅमॅटो, कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे. मिरची आपण कट करून घेऊयात बारीक. आणि खरं सांगायचं तर मिरचीतली जी भाजी असते ना, कुठलीही भाजी असू देत, मग ती मिरचीमध्ये केली ना तर खूप छान लागते. याला मसालाही जास्त लागत नाही आणि झटपट होणाऱ्या ह्या भाज्या असतात, डब्यांसाठी तर उत्तम असतात. इथे मी कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये चमचाभर मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपण कांदा आणि मिरची टाकून घेऊयात. आता इथे कांदा आणि मिरची तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत, छानपैकी परतून घेऊयात. याला छान परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टॅमॅटो आणि कोथिंबीर ॲड करूयात. इथे मी टॅमॅटो आणि कोथिंबीर ॲड करून घेतलेलं आहे आणि हेही छान परतून घ्यायचं. चमचाभर याच्यामध्ये मीठ ॲड करते मी भाजीच्या हिशोबाने आणि छानपैकी याला पुन्हा परतून घेऊयात, जेणेकरून आपला टॅमॅटो सॉफ्ट होईल. तर याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडासा मी 1/2 चमचा मी गरम मसाला टाकते. गरम मसाल्याने ह्याला खूप छान चव येते. तर इथे छानपैकी हे परतून घेते सगळं मी आणि याच्यामध्ये आता परतून झाल्यानंतर आपण शिमला मिरची ॲड करतो आहे. तर इथे मस्त शिमला मिरची कट केलेली मी ॲड करून घेते आणि छानपैकी परतून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही, बिना पाण्याची आपण ही शिमला मिरची करणार आहोत. तर इथे मी छान परतून घेतली शिमला मिरची. शिमला मिरचीला तेल टाकताना थोडं कमीच टाकायचं. जेव्हा मिरचीच्या भाज्या करतो आपण आणि याच्यामध्ये पाणी ॲड करत नाही, त्या भाज्यांना तेल सुटतं, तर आपण नेहमीच याच्यामध्ये तेल कमी टाकायचं. इथे आपली शिमला मिरचीची मिरचीतली भाजी तयार आहे. याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरंही टाकू शकता ओलं. चला तर म्हणजे ताट वाढून घेऊयात. इथे ताट वाढून घेतलेलं आहे मी. मस्तपैकी भात घेतलेलं आहे, डाळ, साजूक, तूप टाकून, त्याचबरोबर शिमला मिरचीची भाजी, भाकरी आणि त्याचबरोबर बटाट्याचे फ्राईज घेतलेले आहेत. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करून नक्की सांगा. चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.